नमस्कार, मी सौरभ झुंजार. इंडी जर्नलच्या इनफोकसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 15 तारखेपासून साखरेचा गाळप हंगाम महाराष्ट्रातील चालू झाला. साखर उद्योग हा महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व सामाजिक राजकीय गणितांमधला एक महत्त्वाचा भाग मानला जातो. याच पार्श्वभूमीवर आपण आज संवाद साधणार आहोत महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार. आता सर, जो गाळप हंगाम 15 तारखेपासून चालू झाला, तर त्यातली सध्याची कारखान्यांवाईज परिस्थिती काय आहे? किती कारखाने या गाळप हंगामामध्ये असणार आहेत आणि ती सध्या परिस्थिती नेमकी कशी आहे? या वर्षीचा गळीत हंगाम हा अनेक अर्थाने विक्रमी होईल असा अंदाज आहे. मागच्या वर्षी 190 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला होता. यावर्षी ही संख्या साधारण 200 जाईल आणि ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त आकडेवारी असणार आहे. त्याचबरोबर ऊसाचं क्षेत्रसुद्धा मागच्या वर्षी 11.5 लाख हेक्टर होतं, ते आता 12.5 लाख हेक्टर, म्हणजे 1 लाख हेक्टरने ऊसाचं क्षेत्र 1 वर्षामध्ये वाढलं आहे. त्या अर्थाने पण ते विक्रमी असेल. त्याबरोबर साखरेचं उत्पादनाच्या बाबतीत सांगायचं तर 112 लाख टन साखर तयार होईल, ते पण आत्तापर्यंतच्या साखर इतिहासामधलं हे विक्रमी उत्पादन असण्याची शक्यता आहे. आत्ता सर, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जो हवामानाची जी परिस्थिती बदललेली आपण बघतोय, बऱ्याच पश्चिम महाराष्ट्राचा बराच भाग पुरामुळे ऊसाच्या पिकावर बराच परिणाम झाला, तर त्या सगळ्या हवामानाच्या बदलाचा किंवा त्या पावसाच्या परिस्थितीचा पुराचा आत्ताच्या साखर हंगामावर काय आणि कसा परिणाम होईल? ऊस हे असं पीक आहे की ज्याच्यामध्ये 15-20 दिवसाच्या जास्त पावसामुळे फारसा परिणाम होत नाही. मागच्या वेळीसुद्धा 2 वर्षापूर्वी जो कोल्हापूर सांगलीला पूर आला, त्यामध्ये बरंच उत्पादन घटेल असा जो प्राथमिक अंदाज होता, त्यापेक्षा उलटी गोष्ट झाली आणि दर हेक्टरी उत्पादन 7 टनाने वाढलं. तर अस्तित्वात असलेल्या ऊसामध्येच पाणी जास्त झाल्यामुळे वजन जास्त वाढतं आहे असं पण आढळलं आहे. जो काही किरकोळ नदीकाठचा जो भाग होता की जिथे 10 दिवस ऊस पाण्याखाली राहिला, तिथला काही ऊस निश्चित कुजला आहे. अशा ठिकाणी जो उभा ऊस आहे तो लवकरात लवकर गाळण्यासाठी आम्ही सूचना दिल्या आहेत आणि असं करत असलो तरी महाराष्ट्रावर ओव्हरऑल याचा फारसा काही परिणाम होणार नाही. सर, तुम्ही जेव्हापासून तुमची कार्यकाल तुमचा चालू आहे तेव्हापासून तुम्ही FRP धोरणावर खूप चांगल्या प्रकारे काम करत आलाय, किंवा आत्तासुद्धा बरेच जे साखर कारखान्यांना परवाने दिले जातात तर ते बरेच परवाने ह्या वर्षीसुद्धा दिलेले नाही आहेत, कारण FRP शेतकऱ्यांना दिला गेलेला नाही आहे. तर FRP धोरणासंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय सांगाल? ऊसाचा शेतकरी हा एक तर 1 वर्ष ते 1.5 वर्ष अगोदर ऊस लावतो, तो कारखान्याला ऊस घालतो, त्यानंतर हंगाम पूर्ण होतो आणि हंगाम पूर्ण होऊन 4 महिने होऊनसुद्धा काही कारखाने ऊसाचे पैसे देत नाही, हे काही बरोबर गोष्ट नाही. कायद्यालासुद्धा असा अभिप्रेत नाही, म्हणून शुगरकेन कंट्रोल ऑर्डरमध्ये मुळात 14 दिवसाच्या आत पैसे द्या असा उल्लेख आहे. तरीसुद्धा बऱ्याच कारखान्यांची आर्थिक परिस्थिती अशी नसते किंवा आंतरराष्ट्रीय दर असे नसतात की ज्यामुळे त्यांना वेळेवर पैसे देता येतील. परंतु आता जेव्हा नवीन हंगाम 15 तारखेला सुरू झाला आहे, अशा वेळी मागच्या हंगामाचे मात्र एकही रुपया त्यांनी शिल्लक ठेवता कामा नये, याबद्दल साखर आयुक्तालय फार आग्रही आहे. आणि त्यामुळेच कदाचित हे असं पहिलं वर्ष आहे ज्यावर्षी हंगाम सुरू होण्याच्या दिवशी फक्त 50% साखर कारखान्यांना परवाने मिळाले आहेत. याचा अर्थ काय, तर 102 कारखान्यांना फक्त आज अखेर आम्ही परवाने दिले आहेत आणि अजून 98 कारखाने परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत. या सगळ्या कारखान्याने अजून शेतकऱ्याचे थोडे ना थोडे पैसे चुकवलेले आहेत आणि ते राहिलेले पैसे जर दिले नाही तर मग त्यांना परवाना मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राची जी या सगळ्या महाराष्ट्र उत्तर प्रदेश बरोबरच साखरेच्या उत्पादनामध्ये बराच अग्रेसर राज्य समजलं जातं. प्रत्येक कधीतरी उत्तर प्रदेश वरती असतं, कधीतरी महाराष्ट्र वरती असतं, असा एक हे चालू असतो. तर यावर्षी भारताच्या एकंदरीत मार्केटच्या धोरणामध्ये महाराष्ट्र कशा प्रकारची भूमिका बजावेल असं वाटतंय? गेले 3-4 वर्ष उत्तर प्रदेशचं क्षेत्र ऊसाचं पण फार वाढलं आहे आणि ते आता साधारण 25 लाख हेक्टरवर गेलं आहे. म्हणजे आपलं 12.5 लाख हेक्टर आहे तेव्हा उत्तर प्रदेशचं 25 लाख हेक्टर आहे, म्हणजे डबल आहे. असं असलं तरी साखरेचं उत्पादन काय उत्तर प्रदेशचं डबल होत नाही. आपलं जेव्हा 112 होईल तेव्हा त्यांचा अंदाजे 120 लाख टन त्यांचं उत्पादन होईल. याचा अर्थ दर हेक्टरी उत्पादकता उत्तर प्रदेशची आपल्या निम्मी आहे असं म्हणायला पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर
संपूर्ण भारताचं साखरेच्या दृष्टीने दोन प्रकारचं पोलरायझेशन झालं आहे. म्हणजे काय, तर भारतात साखर खाण्यासाठी उत्तर प्रदेशची साखर आणि निर्यातीसाठी महाराष्ट्राची साखर असं एक प्रकारचं ग्रुप तयार होताना दिसतो आहे. याचं कारण असं आहे की बंदरासाठी मुंबई आणि महाराष्ट्र फार जवळ असल्यामुळे साखरेचा वाहतूक खर्च महाराष्ट्रातून निर्यातीसाठी कमी लागतो. तोच उत्तर प्रदेशातून साखर इकडे आणायची मग शिपमध्ये टाकायची असेल तर तो वाहतूक खर्च फार वाढतो. त्यापेक्षा उत्तर प्रदेशची साखर ही ईशान्येच्या राज्यांना आणि उत्तर प्रदेशच्या पेक्षा वरच्या राज्यांना, बिहारला, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर अशा वेगवेगळ्या, छत्तीसगड अशा राज्यांना साखर अंतर्गत वापरासाठी ती उत्तर प्रदेशमधनं जाती आहे. या सगळ्याचा अर्थ असा की स्पर्धा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्येच होत राहील आणि या दोघांच्यामध्ये दोनही राज्य मला असं वाटतं दोन्ही पद्धतीने म्हणजे इथेनॉल निर्मिती आणि साखर निर्मिती या दोन्हीमध्ये अग्रेसर राहतील. आता तुम्ही बोलताना इथेनॉल निर्मितीचा जो उल्लेख केला गेल्या ह्या दोन एक वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर इथेनॉल निर्मितीकडे थोडासा कल साखर कारखान्यांचा वळवण्याचा प्रयत्न जास्त होतो. त्याच्यामध्ये आत्ता एक त्यातलं पुढचं पाऊल जे आपण म्हणू शकतो ज्याला की आपली एक तज्ज्ञ समिती सुद्धा त्या इथेनॉल निर्मितीसाठी निवडली आहे, तर त्या समितीबद्दल आणि एकंदरीत इथेनॉल निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल काय सांगाल? इथेनॉल हे पेट्रोलमध्ये आत्ता सध्या साधारण 8% ब्लेंडिंग आपण या महिन्याअखेर गाठलं आहे. पुढच्या एक वर्षामध्ये आपण 10% ब्लेंडिंगला जाऊ आणि त्यानंतर 2023 साली आपण 20% पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणार आहोत. याचा अर्थ असा आहे की परकीय चलन जे अतिशय किमती आहे ते साधारण 20% आपलं वाचेल भारताचं. आणि ही एक चांगली गोष्ट आहे की त्यामुळे परकीय चलन तर वाचेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पण पैसे जास्त मिळतील. आणि मागच्या वर्षीची जर आकडेवारी बघायची तर 100 कोटी लिटर एवढं इथेनॉल महाराष्ट्राने बनवलं. यावर्षी ते 150 कोटी लिटर बनवू, पुढच्या वर्षी आपण 200 कोटी लिटरला पोहोचू आणि आत्ता एकूण उत्पादनामध्ये साधारण 40% उत्पादन हे महाराष्ट्रातनं होतं आहे इथेनॉलचं. याचा परिणाम म्हणून दर 21 दिवसांनी ऑइल कंपन्या कारखान्यांना पैसे द्यायला लागल्या आहेत. सो इथेनॉल एकदा तुम्ही ऑइल डेपोला पोहोचवलं की 21 दिवसाच्या आत त्यांना पैसे मिळतात. मग साखर कारखान्यांना जी अडचण होती की जोपर्यंत साखरेची विक्री होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे कुठून देणार, हा प्रश्न इथेनॉलच्या मधून सुटला आहे. दर 21 दिवसांनी जर कॅश फ्लो आला तर आपोआपच साखर कारखान्यांना शेतकऱ्याचे पैसे देता येणं शक्य होणार आहे. निर्यातीच्या ज्या धोरणाबद्दल आपण बोललो की भारतामधल्या निर्यातीबद्दल थोडंसं आपण बोललो, तसंच आंतरराष्ट्रीय साखरेचं जे मार्केट आहे ते बरंच मोठं आणि विस्तारलेलं मार्केट आहे. त्याच्यामध्ये ब्राझीलची भूमिका आजपर्यंत बरीच महत्त्वाची राहिली आहे. पण यावर्षी आपण बघितलं की किंवा मागच्या वर्षभरामध्ये ब्राझीलमध्ये जो क्रायसिस निर्माण झाला आहे ज्याच्यामुळे ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे, तर त्याचा आपल्या महाराष्ट्राला किंवा भारताला कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये एक संधी उपलब्ध होऊ शकते? ब्राझीलच्या मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचं साधारण 30% पीक हे दुष्काळामुळे गेलं आहे आणि ते सोडून त्यामध्ये जे हिमवर्षाव झाला त्यामध्ये 6-7% अतिरिक्त नुकसान झालं आहे. कारण 37%पेक्षा जास्त डॅमेज हे ब्राझीलच्या साखरेला आणि ऊसाला झाल्यामुळे मला असं वाटतं की एक अशी सुवर्णसंधी साखर उद्योगाला मिळाली आहे की त्याची चर्चा आता सगळ्या वृत्तपत्रांमध्ये होताना आपल्याला दिसते. त्याचा निश्चित परिणाम म्हणजे दोन गोष्टी झाल्या आहेत. मागची 2 वर्ष आपण साखर निर्यातीसाठी केंद्र शासन अनुदान देत होतं, यावर्षी अनुदान न देता 60 लाख टन एवढी साखर निर्यात होईल. म्हणजे एवढे साखरेचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर वाढले आहेत की ती 24 रुपयाची साखर आता 3000 रुपये झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात. आणि त्याचा परिणाम म्हणून आता निर्यात अनुदान न देता साखरेची निर्यात होईल. ते सोडून अतिरिक्त आपण 12 लाख टन एवढी साखर निर्यात केली, म्हणजे 60 च्या आगेस 72 लाख टन एवढी निर्यात झाली. त्याचा तिसरा परिणाम असा आहे की जसजसे साखरेचे स्टॉक आपले कमी होत जातील तेव्हा देशांतर्गतसुद्धा साखरेचे दर वाढायला मदत होणार आहे. आत्ताच साखर 35 रुपयाच्या आसपास आली तर त्यामुळे साखर बनवली तरी फायदा आणि इथेनॉल बनवले तर आधी जास्त फायदा, अशा विन विन सिच्युएशनमध्ये साखर कारखानदारी आली आहे. त्यामुळे मला असं वाटतं यावर्षी
साधारण आपण 40,000 कोटी रुपयाची एफ आर पी शेतकऱ्यांना देऊ महाराष्ट्रामध्ये आणि ते सगळे पैसे वेळेवर दिले जातील असं मला स्वतःला आत्मविश्वास वाटतो. एक तुम्ही आत्ता काही साखर कारखान्यांची तुम्ही कलर कोडमध्ये एक विभागणी केली, तर तो साखर कारखान्यांसाठी दिला गेलेला कलर कोड ही नेमकी काय कन्सेप्ट आहे? तो असा आहे की मुळात शेतकऱ्यांना कायद्यानुसार वेळेवर कच्च्या मालाचे पैसे मिळाले पाहिजे ही एक रास्त कायद्याची अपेक्षा आहे. आता त्याला आपण एफ आर पी असं नाव दिलं आहे. हा एफ आर पी मागच्या वर्षी डिसेंबरपर्यंत कोणत्या कोणत्या कारखान्यांनी दिला, मार्चपर्यंत कोणत्या कारखान्यांनी दिला आणि हंगाम संपला तरी कोणत्या कारखान्यांनी दिला नाही हे पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांना समजावं की जेणेकरून वर्षानुवर्ष या देशातल्या शेतकऱ्यांनी फसून जाऊ नये. त्यांनी एक निर्णय अभ्यास वृत्तीच्या जोरावर घ्यावा की या कारखाना हा पेमेंटच्या बाबतीत चांगला नाही, याला ऊस नाही घालायला पाहिजे. अशी आपण एक ओपन भूमिका घेतली आहे आणि मला असं वाटतं की यामुळे हळूहळू यामध्ये अधिक पारदर्शकता येईल आणि लोकांनासुद्धा चांगले कारखाने कोणते आहेत, वेळेवर पेमेंट करणारे कोणते कारखाने आणि आपल्याला ऊस घातल्यानंतर कोणत्या ठिकाणी जास्त वेळ थांबावं लागेल पैशासाठी असे कारखाने शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये आले आहेत आणि मला असं वाटतं ते मोठं यश होईल या व्यवस्थेचं. आत्ताच गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही राज्य सरकारकडे एक विनंती केली होती की साखर संग्रहालय बांधण्यात यावं आणि ती राज्य सरकारनी विनंती मंजूर करून साखर संग्रहालय बांधण्याला परवानगी दिली आहे. तर साखर संग्रहालय ही एक का गरजेची गोष्ट तुम्हाला वाटली आणि थोडीशी त्या प्रोजेक्टबद्दलची माहिती द्या. आपण सगळे लहानपणापासून एक वाक्य ऐकत आलो की भारत हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असलेला देश आहे आणि शेतीची अर्थव्यवस्था एवढी स्ट्रॉंग असताना शेतीमध्ये आपलं वैशिष्ट्य काय आहे जगामध्ये? एक तर बारमाही 2-3 पिकं घेणारी भारतातली शेती, छोट्या शेतकऱ्यांची शेती आणि शेतीमध्ये सुद्धा जी वैशिष्ट्यपूर्ण पिकं आहे त्याच्यामध्ये ऊस एक सर्वोत्तम पीक मानलं जातं. जगात जर आपण 2 नंबरचे साखर उत्पादक देश असू आणि ऊसाचा ओरिजिनसुद्धा ज्या देशांमध्ये झाला त्या पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या 100-200 वर्षामध्ये भारतामध्ये नेपाळच्या खाली मोतिहारी वगैरे भागामध्ये ऊस उगवला जात होता, अगदी अलेक्झांडरपासून त्याचे पुरावे सापडले आहेत. अशा ऊसाचं प्रतीक असलेलं साखर म्युझियम हे भारतातच असलं पाहिजे हे याबद्दल माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात शंका मला वाटत नाही. आणि हे जेव्हा मी विचार बोलून दाखवला की जर 50,000 कोटीची अर्थव्यवस्था एका राज्यात आणि 1,00,000 कोटीची अर्थव्यवस्था जर संपूर्ण भारतात एखादा देश एखादं एक पीक करून देत असेल तर त्या पिकाबद्दल पण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचा कल्पवृक्ष की ज्याचं एक पानसुद्धा वाया जात नाही आणि जे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये एवढा बदल घडू शकतो याचं योग्य ते जागतिक स्मारक आणि प्रतीक म्हणून नव्या पिढीला हे अर्थशास्त्र कळावं, त्याचं उत्पादकता कळावी, त्याची मशिनरी कोणती वापरली कळावं, मागच्या 100 वर्षामध्ये सहकारातल्या धुरीणांनी हे कारखाने कसे चालवले, काय कल्पकता वापरली, कुठून मशिनरी आणली आणि किती प्रामाणिकपणे साखर कारखाने चालवले गेले या सगळ्याचा जिवंत इतिहास आणि मग तो त्याच्यामध्ये एक जागतिक दालन, एक महाराष्ट्राचं दालन, एक सहकारी चळवळीचं दालन, एक मशिनरीचं दालन, कदाचित एक सेमी ॲटोमॅटिक गूळ बनवणारा आणि साखर बनवणारा छोटं मॉडेल आणि कॅफेटेरिया आणि साखरेपासून आपण दररोजच्या जगण्यामध्ये जेवढ्या वस्तू वापरतो त्या वस्तूंचं खाण्याची सोय, कॅफेटेरिया आणि ॲम्पी थिएटर अशा प्रकारचं एक सुंदर प्रदर्शनीय ठिकाण म्हणून पुणे शहरामध्ये अस्तित्वात येईल. मुळामध्ये जगामध्ये कुठल्याही तुम्ही मोठ्या देशात गेला, वॉशिंग्टनला गेला तर लोक आपल्याला दिसतं व्हाईट हाऊसच्या समोर काय आहे तर म्युझियम आहे. तर आमच्या देशाची उज्ज्वल परंपरा आपण राखून ठेवण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो असं मत आहे. म्हणून मला असं वाटतं की म्युझियम हे देशाचं प्रतीकच आहे आणि ते जर लहान पिढीला लहानपणीच कळलं तर मला असं वाटतं त्यांच्यामध्ये पण देशाविषयीची भावना अधिक चांगल्या पद्धतीने प्रकट होईल आणि त्यांना पण आपल्या शेतकऱ्याबद्दल आत्मीयता वाटेल आणि त्यांना पण हा देश आपला किती चांगला याची उज्ज्वल परंपरा त्यांच्या मनामध्ये लहानपणी बिंबवली जाईल.
एक 1.5 कोटीची लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये हे असणं हे अधिक औचित्याचं आहे. कारण लांब कुठेतरी केलं तर ते लोक बघायला जाणार नाही. आणि म्हणून अशा अनेक अंगांनी मला असं वाटतं आहे जागतिक स्तरावरचं की जे म्युझियम कुठल्याच देशात नाही ते पुण्यामध्ये असणं अधिक औचित्याचं आहे असं मला वाटलं. खूप खूप धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. सरांनी आपल्याला आत्ता जी सविस्तर माहिती दिली ज्यामध्ये साखर उद्योग नेमकी काय भूमिका बजावतो, महाराष्ट्रातील साखर उद्योगाचा नेमका कशा प्रकारे भारताच्या आणि जगाच्या सर्व व्यापारामध्ये त्याची जागा आहे याच्याबद्दल सरांनी आपल्याला जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल सर खरंच इंडिजर्नलकडून मी आपले धन्यवाद मानतो. आणि इन फोकसमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.